नमस्कार मित्रांनो, तर कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? तर तुमचं पुन्हा आता नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर तुम्ही असा विचार करत असाल की हा किचन मध्ये काय करतो, तर असं आहे की मम्मी आमची बाहेर गेलेली आहे आणि आज तिने पूर्ण किचनच्या जिम्मेदारी माझ्यावर दिले, पूर्ण नाही म्हणजे फक्त नाश्त्यापुरती. सो आज मी एक ट्राय करणार आहे नाश्ता बनवण्यासाठी. तर बघा तुम्ही, मला मी माझ्या मम्मीच्या छोट्याशा किचनची एक टूर देतो. बघितलं असेल हा आमचा पूर्ण किचन आहे, माझ्या माझं मम्मीचं किचन आहे, नाव घेतलं ना, तर मम्मीचं किचन आहे हा. तर आपण स्टार्ट करूया बनवण्यासाठी, कारण की आपल्याला टाइम नाही आहे, आपला लेक्चर येतो 10 वाजता. सो स्टार्ट. तर मी एक छोटासा प्रयत्न करणार आहे. तर आज आम्ही मी सँडविच बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारे साहित्य दाखवतो तुम्हाला. सँडविचसाठी लागणारे साहित्य: बटाटा, तेळ, मीठ, कांदा, मोहरी, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि ब्रेड, आणि इथे राहिलं हे हळद. जे वस्तू आहे ते लागणार आहेत आपल्याला बनवण्यासाठी. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट आपण आता गॅस स्टार्ट करूया. पॅन पॅनला थोडा गरम होऊन देऊया आपण. त्यानंतर 2 टेबलस्पून ऑइल, 2 टेबलस्पून ऑफ मोहरी टाकूया. तर मोहरी आपली, तर आपण याच्यावर कढीपत्ता टाकूया. त्याला थोडा सॉटे करून घेऊ. तर मोहरी आणि कांदा आपले, मोहरी आणि कढीपत्ता आपला थोडा हे झालेला आहे, त्यावर आपण कांदा टाकूया. कांदा टाकल्यानंतर लगेच आपल्याला मिरची टाकूया आपण त्यात, त्याला पूर्ण एकजीव करून घेऊ. तर कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला असं स्टर करत राहायचं आहे. तर आपला कांदा आता गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तर त्यामध्ये आपण 1/2 चमचा हळद टाकू. कांद्याला मस्त असा पिवळा रंग आलेला आहे, तर त्यामध्ये आपण आता आपले बटाटे जे आपण मॅश केलेले आहेत ते टाकूया. पूर्ण एकजीव करून घ्यायचं.
आपण पूर्ण बटरला एकजीव करून घेतला आहे, तर त्यामध्ये अर्धा तुमचा मीठ टाकूया हे बघा. आता पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मस्त आता बटाट्याला असा पिवळा रंग आलेला आहे. आता त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर त्यावर आपण 2 ते 3 मिनिटं आपण त्यावर झाकण ठेवून त्याला शिजून देऊया. तर 2 मिनिटं झालेले आहेत, आता बघूया कसं झालंय. वा खूप असा खूप सुंदर असा वास येतोय भाजीला, असं वाटतं खूपच चांगली झालेली आहे. असा पिवळा रंग सुद्धा खूप चांगला आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. बघित असेल तुम्ही कसं झालेलं बटाट्याची भाजी संपली. आता हिला 2 मिनिटं आपण गॅस बंद करून 2 मिनिटं असं थंड होऊन देऊ आणि मग नंतर आपण सँडविच बनवण्यासाठी स्टार्ट करूया. सो आपली बटाट्याची भाजी आता एकदम मस्त झालेली आहे, तुम्ही बघितली असेल रेसिपी. तर आपलं बटाट्याची भाजी झालेलं, आता आपण सँडविच बनवूया. त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य शेजवान चटणी, टोमॅटो सॉस, बटर आणि ब्रेड. साहित्य बघितलं असेल का आपल्याला आता सँडविच बनवण्यासाठी कोणते कोणते साहित्य लागतात, तर आपण आता स्टार्ट करूया. तर आपले आता सगळं आपण साहित्य जमा केलेलं आहे. तर आता आपण एक ब्रेड घ्यायचं, त्यावर आता शेजवान चटणी लावायची थोडीशी. त्याला पूर्ण असं सगळे ब्रेडवर पसरवायची. त्यावर आता टोमॅटो सॉस थोडासा त्याला सुद्धा पसरवायचं. आता त्यावर आपण आता बटाट्याची जी भाजी केलेली आहे ती आपण टाकूया. बटाट्याची भाजी जी केली आता आपण लावलेला, आता दुसरा ब्रेड घ्यायचा आणि यावर आपण आता तो ठेवूया. क्लोज होता ओके. आता आपला हा एक झालेला आहे, आता आपण दुसरा बनवूया. दुसरा पण सेम ब्रेड घेतला, त्यावर आपण थोडी शेजवान चटणी लावूया. शेजवान चटणी लावली, त्यावर आपण आता थोडा टोमॅटो सॉस त्यावर आता बटाट्याची जी आपण भाजी केलेली ती टाकू. त्यावर आता दुसरा ब्रेड. सो असे आपण आता जेवढे ब्रेड आहेत जेवढे आपल्याला गरजेचे आहे तेवढं आपण सगळं बनवून घेऊया. आता हा आहे सँडविच पॅन, यावर आता आपण इथे बटर जे आपण घेतलं होतं ते आपण लावूया. हे बघा फर्स्ट डोज झाले. बटर लावलेलं आहे, आता हा जो ब्रेड आहे तो इथे ठेवूया आपण.
बंद करायचं. आपण जे या सँडविच याच्यावर ठेवलं, सँडविच पॅनवर ठेवलं होतं, आता आपण गॅस चालू करूया. पहिल्यांदा गॅस एकदम मिडियमवर ठेवायचा, त्यावर हा जो आपण सँडविच ठेवला आहे हा दोन्ही बाजून आपण त्याला फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजून, एकदा या बाजून, दोन्ही बाजून आपल्याला ते त्याला हे द्यायचं. तर आपला दोन्ही बाजूने सुद्धा झालेला आहे, ते बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला काढूया बाहेर, गॅस बंद करायचा. आपले आता मस्त झालेले आहेत ब्रेड, तर आपण त्याला कटिंग करूया इथून ट्रायंगलमध्ये. वाव, हे बघा, बघू शकतात मी किती क्रिस्पी झालेले आहेत. तसं आता दुसरा सुद्धा आपण त्याचप्रकारे कटिंग करूया. तर आपले आता दोन्ही पण कटिंग झालेले आहेत, हे बघा. आता आपण त्याला प्लेट सजवूया. आपण टॉमॅटो सॉस घेतला वाटीमध्ये, आता तो इथे ठेवूया. तर त्यावर आपण थोडंसं आता बटर लावूया शायनिंग येण्यासाठी. तर आपण आता बटर सुद्धा लावलेलं आहे. लाईव्ह मी तुम्हाला दाखवलंच नाही कसं बनवलंय मी. तर आपण आता सँडविच बनवलेले आहे, तुम्ही बघू शकता कसे आहेत. आता आपण याची टेस्टिंग करूया कसं आहे ते. खूपच चांगलं असं झालेलं आहे, आपले सँडविच खूप चांगले झालेले आहेत. मी जो प्रयत्न केला होता सँडविच बनवण्यासाठी तो आता खूपच सक्सेसफुल झालेला आहे, आणि माझा फर्स्ट ट्राय एकदम बेस्ट सांगू शकता तुम्ही झालेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या खूप साऱ्या मित्रांना हा माझा ब्लॉग आहे तो शेअर करा. भेटूया तुम्हाला अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये. टिल देन, पीस आउट.